അയോധ്യാ ക്ഷേത്ര പ്രതിഷ്ഠാ ചടങ്ങിനെ മുന്നോടിയായി രാജ്യത്തുടനീളം നടക്കുന്ന ക്ഷേത്ര ശുചീകരണ യജ്ഞത്തിന്റെ ഭാഗമായി കോട്ടയം തിരുനക്കര ക്ഷേത്രം മധ്യപ്രദേശ് മുൻ മുഖ്യമന്ത്രി ശിവരാജ് സിംഗ് ചൌഹാന്റെ നേതൃത്വത്തിൽ ശുചീകരിച്ചു. ബിജെപി ജില്ലാ പ്രസിഡന്റ് ലിജിൻ ലാലും നിരവധി ബിജെപി പ്രവർത്തകരും ശുചീകരണ യജ്ഞത്തിൽ പങ്കാളികളായി. ശുചിത്വമുള്ളിടത്തെ പരിശുദ്ധിയും ആരോഗ്യവും ഉണ്ടാവുകയുള്ളൂവെന്നും രാമക്ഷേത്ര പ്രതിഷ്ഠയുടെ ഭാഗമായുള്ള ശുചീകരണ യജ്ഞത്തിൽ പങ്കാളിയാകാൻ സാധിച്ചതിൽ ഭാഗ്യവാനാണെന്നും അദ്ദേഹം കോട്ടയത്ത് പറഞ്ഞു. टेम्पल में स्वच्छता का अभियान यहाँ चलाया और मंदिर प्रांगण की सफाई की. जहाँ स्वच्छता है वहीं भगवान है, जहाँ स्वच्छता है वहीं शिव है, जहाँ स्वच्छता है वहीं स्वास्थ्य है, और जहाँ स्वच्छता है वहीं प्रसन्नता है. हमको हर परिसर स्वच्छ रखना चाहिए, लेकिन विशेषकर हमारे मंदिर, जब अपने आराध्य की पूजा करने आते हैं तो मंदिर स्वच्छ रहें, उनके प्रांगण स्वच्छ रहें, ये अत्यंत आवश्यक है. मैं मंदिर कमेटी के भी सभी सदस्यों से आग्रह करता हूँ कि नित्य सफाई होती रहना चाहिए. प्रधानमंत्री जी ने भी आह्वान किया है कि 22 जनवरी तक हम मंदिरों में स्वच्छता अभियान चलाएं, लेकिन 22 जनवरी नहीं, 22 जनवरी के बाद भी स्वच्छता अभियान लगातार चलते रहना चाहिए, क्योंकि स्वच्छता से कई चीज़ें जुड़ी हुई है. मुझे आज सौभाग्य मिला कि महादेव टेम्पल में स्वच्छता अभियान में भाग लिया.